आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्टवर. नंदिनीला मी मारणार असा शब्द देऊन त्या नाग नंदिनी यांनी संध्याला मारून टाकलं. म्हणूनच या राजशेखरचा बळी घेतला गेला. त्या नाग नंदिनी यांना भेटून त्याने योग्य केलं का जाऊन विचारायचंय. माधवी, नंदिनीला मारणार असं सांगून संध्याला मारून तुम्ही परिस्थिती अवघड करून टाकली. तुम्ही केलेल्या चुकीमुळे नंदिनीने राजशेखरला सर्पदंशाने मारून टाकलं. याला फक्त तूच जबाबदार आहेस. हे सगळं योजनेप्रमाणेच करत होतो, पण त्या मुलीने मधून सगळं बिघडवून टाकलं. तिला तुम्ही थांबवलं नाही यासाठी मला दोष देणार असाल तर मी काय बोलणार. तू स्वतःची मदत करण्यासाठी आणि नागवंशाचं संरक्षण करण्यासाठी नंदिनीला न मारता संध्याला मारून आम्हाला यात अडकवून टाकलंस. नंदिनीला आम्ही दोषी वाटतोय. विनाकारण मला दोषी ठरवलं तर याच ठिकाणी तुलाही संपवून टाकेन. त्या नंदिनीची मदत करतोय असं बोलल्यावर तुला एवढ्या मिरच्या का झोमल्या रे. तू जर आमच्या मदतीसाठी आला असतास तर नंदिनीने राजशेखरला मारण्याआधी तू नंदिनीला मारलं असतस. हे बघ, तेव्हा नंदिनीला मारण्याचा मार्ग सापडला नव्हता, पण आता मार्ग सापडलाय मला. राजशेखरचा मृत्यू झाल्यावर नंदिनीला संपवण्याचे तुझे मार्ग ऐकून करू तरी काय मी. आता त्या नंदिनीला कसं मारायचं हे मी शोधून काढते. तू कितीही प्रयत्न केलेस तरी तुझ्याने ते शक्य नाही होणार. मी ते सांगतो तुझ्या ऐक, नंदिनीला संपवण्याचा एकच मार्ग आहे. यापुढे तुझ्यावर विश्वास ठेवून मी आणखी एका जीवाचा बळी नाही जाऊ देणार. आता मी कोणावरच विश्वास ठेवणार नाही. जे काही होईल ते मी स्वतः बघून घेईन. यापुढे कोणत्याच कार्यासाठी मी तुझ्या मदतीची अपेक्षा नाही करणार. शक्ती नाग असणाऱ्या तुला कोणी मारू शकणार नाही याचा गर्व असेल ना तुला. पण तुला मारण्याचा एक मार्ग मी शोधलाय. तुला संपवून टाकेन मी. गंगा अजून त्याच विचारत आहे असं वाटतं. आणि हिला जर असं सोडलं तर नंदिनीला मारण्यासाठी काहीतरी करून स्वतःचा जीव गमावण्याची परिस्थिती ओढवून घेईल. गंगाला यातून बाहेर काढायचं असेल तर थोड्या दिवसासाठी हिला महालापासून लांब घेऊन जाणंच मला योग्य ठरेल. गंगा, गंगा, मी एक निर्णय घेतलाय. गंगा, माझ्या चांगल्या भविष्यासाठी बाबांनी कालचक्र काढून आणण्याची चूक जी केली त्या कालचक्रामुळे मिळालेली कोणतीच संपत्ती आपल्याला नको आहे. आपली सगळी संपत्ती दुसऱ्या कोणत्या तरी माणसाच्या नावावर करून देवसेनाला घेऊन आपण इकडून कुठेतरी दूर निघून जाऊ. नंदिनीला मी मारत नाही तोपर्यंत हे घर सोडून कुठेही जाणार नाही. मला काहीही समजावू नका. पण गंगा, तू एवढी उतावळी का होतेस? बाबांनी खूप मोठी चूक केली होती, त्याची शिक्षा बाबाने मिळाली असं समज ना तू. आता हा विषय वाढवून तू स्वतःवर कोणतं संकट ओढून घेऊ नकोस. त्यामुळे हा माल सोडून आपण कुठेतरी लांब निघून जाऊ. गंगा, नंदिनीला मारत नाही तोपर्यंत माझा राग शांत होणार नाही.
तुम्ही कितीही समजावला तरी मी समजून घेणार नाही. तू कितीही हट्टीपणाने वागलीस ना तरी मी माझ्या सोबत तुला इथून घेऊन जाणार म्हणजे जाणार. उद्या सगळी संपत्ती मी घरच्यांच्या नावावर करून इथून निघून जाणार आहे. तू तुझी बॅग भरायला घे. येते या विचारणे तू उदास झाली आहेस का ग? पण मी मनापासून बोलतो तू तुझी ध्येय जिंकण्यामध्ये नक्कीच यशस्वी होशील. मला पण तो विश्वास आहे बाबा, पण हे सगळं कसं होणार हा विचार करून दुःख होत. या 3 महिन्यात काही करू शकले नाही, ते आता 3 दिवसात कसं करायचं? कदाचित मी हे नाही करू शकले तर? असं काही नाही होणार. तू त्याबद्दल अजिबात काळजी नको करूस. कालचक्र बाहेर आल्यानंतर मायावी शक्ती आली असं तुला सांगितलं होतं ना. आता माधवीकडे असलेलं कालचक्र घेण्याचा काय मार्ग आहे तो तू शोधून काढ ना. ते कालचक्र माधवीकडून तू काढून घेतलंस की बस आपलं काम झालं. ते कालचक्र पण घ्यायला ती मायावी शक्ती नक्की येणार. तेव्हा त्या मायावी शक्तीला धरून त्याच्याकडे असलेले दोन्ही कालचक्र आपल्याला मिळू शकतं. त्यासाठी काय करायचं तो विचार कर ना.